तरुणांनी शपथ घेतली की दहशतवादाविरुद्ध एकजूट दाखवण्याची, देशावर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढणार अशी भावना इथला एकूण एक तरुण व्यक्त करत होता. एनएसएस व्हॉलंटियर म्हणून आम्ही ते पाणी वाटप करणार, लोकांची मदत करणार, सिक्युरिटी गार्ड सगळ्या लोकांची आम्ही मदत करणार आहे आणि बघणार काय काम असेल ते आम्ही करणार. मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या तिघांच्या संयुक्त विद्यमानं त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दहशतवादाविरोधात विद्यापीठांमधूनही वेगवेगळ्या प्रशिक्षणांना सुरुवात होणार आहे, ही सभा त्याची सुरुवात होती. सर्व विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांसाठी सिटीजनशिप एज्युकेशन प्रोग्राम असा प्रोग्राम घेण्याचा आमच्या मनामध्ये आहे आणि तो आम्ही येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये तयार करून आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहोत. प्रत्येक शहीदांच्या कुटुंबियांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी हेमंत करकरे यांच्या पत्नीनं पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. इथं जमलेल्या प्रत्येक तरुणांच्या मनातल्या भावना कविता करकरेंनी बोलून दाखवल्या. त्या केवळ हेमंत करकरेंपुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर त्यांच्या बरोबर शहीद झालेल्या प्रत्येकाबद्दल देश तेच म्हणतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह अमित हिरोडकर, मुंबई.